तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत आपल्या पट्ट्या, अगदी खुसखुशीत झालेले आहेत. थंडीचे दिवस आहेत, अगदी नक्की करा, खूप छान चव लागते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता या बट्ट्या कशा करायच्या ते पाहूया आपण. नमस्कार, मी सौ सुनीता साखरे, स्वागत आहे आपलं माझं युट्यूब चॅनल शुद्ध शाकाहारी किचन मध्ये. आज मी तुम्हाला डाळबट्टीची रेसिपी करून दाखवणार आहे. इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे गहू मी असे जाडसर दळलेले आहेत, पाहू शकता तुम्ही, अगदी असे रवाळ दळायचे आहेत. हे असे 4 कप मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जाडसर दळलेलं. आता यात आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी दही, 1 मोठा चमचा हे धने आहेत, हे असे जाडसर दळलेले आहेत मिक्सरवर, अगदी 2-2, 3-3 फाकड्या होतील असेच बारीक केलेले आहेत. 1/2 चमचा खाण्याचा सोडा, 1/2 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा ओवा, चवीपुरतं मीठ, 1/2 कप तेल आणि आपल्याला लागणार आहे मळण्यासाठी पाणी. तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. आता आपण 1-1 साहित्य पिठात घालून आपण चांगलं गोळा करून घेऊया. हे जे जाडसर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी, हे या मोठ्या कपाने घेतलेलं आहे, 4 कप आहे ते. आता याच्यामध्ये आपण 1-1 साहित्य टाकून घेऊया. आता पहिल्यांदा मी इथं सोडा टाकते, हा 1/2 चमचा घेतलेला, 1/2 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा धने बारीक केलेले आहे जाडसर, हा 1 मोठा चमचा मी ओवा घेतलेला आहे, हा असा चांगला हातावर क्रश करून घ्यायचा, त्याच्यामुळे छान वास येतो. आणि हे मी चवीपुरतं इथं मीठ घालते, आपल्या चवीनुसार घालायचं आहे मीठ. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. थंडीचे दिवस आहेत, मस्त छान लागतात या डाळबट्ट्या आणि छान खुसखुशतही होतात. असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण याच्यामध्ये घालू 1/2 कप तेल. तेल हे थंडच आहे. आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. सगळं साहित्य एकजीव झालं पाहिजे. या प्रकारे आपण असं दोन्ही हाताने मिक्स करून घेणार आहे. छानच खुसखुशीत होतात या बट्ट्या, नक्की करून बघा. आता हे छान मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये आता हे दही घालूया. 1/2 कप दही आहे. आणि परत असं सगळं एकजीव करून घेऊया. आपल्याला याचा असा घट्टसर उंडा करून घ्यायचा आहे, म्हणजे छान होतात बट्ट्या. आता सगळं दही सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी घालून चांगला घट्ट असा गोळा करून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून गोळा करायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालत आपण याचा घट्ट असा गोळा करून घेऊ. आपला गोळा छान मिक्स होतोय, असा चांगला घट्ट मळून घ्यायचा आहे. आणि जर तुमच्याकडं असं जाडसर दळलेलं जर गहू नसतील तर तुम्ही निम्मा रवा आणि निम्मा साधं आपलं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालू शकतं, त्यानेही खूप छान होतात बट्ट्या. हे बघा, छान घट्ट मळलेलं आहे. आता मी हे 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत मी एका पातेल्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि ते उकळायला ठेवणार आहे. त्या पातेल्यातल्या पाण्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकणार आहे आणि उकळल्यानंतर मग आपण पुढची रेसिपी करूया. आता इथे 10 मिनिटं झालेले आहेत. रवा चांगला मस्त भिजलेला आहे. आता परत आपण थोडंसं मळून घेऊ आधी आणि मग त्याचे गोळे करू. आता याचे आपण या साईडचे असे गोळे करून घेऊया. हे असं करून घ्यायचं पहिल्यांदा. त्याच्यावर असं तेल लावायचं. परत हे असं करून घ्यायचं. परत थोडं तेल लावायचं आणि अशा प्रकारे
ह्याचं ह्याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने दाबायचे आपल्याला. अशा प्रकारे करायचे. आणखीन एक करून दाखवते. तेल लावायचं असं, परत एकदा दुमडायचं, परत तेल लावून घ्यायचं आणि मग अशा प्रकारे आपल्याला बंद करून घ्यायचं हे. हलक्या हाताने दाबायचंय. आता अशा प्रकारे मी सगळे गोळे करून घेते. आता इथं माझे सगळे गोळे करून झालेले आहेत. माफ करा, लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे थोडासा अंधार पडलेला आहे. सगळे माझे गोळे करून झालेले आहेत. इथं मी पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेले आहे. पहिल्यांदा मी याच्यामध्ये थोडस तेल घातलंय छोट्या चमचा आणि मग पाणी ओतलंय. आता पाण्याला उकळी आलेली आहे. आपण एक एक गोळा सोडून याच्यामध्ये अशा प्रकारे एक एक गोळा सोडू आपण याच्यामध्ये. पाच गोळे सोडलेले आहेत मी. आता थोडस हलवायचं आधी, झाकण ठेवायचं नाही आपल्या याच्यावर. आता चांगले उकडले की आपोआप गोळे वर येतील आपले. बघू शकता आपले गोळे एक 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 वर यायला लागलेले आहेत. या पाण्यामध्ये जास्त गोळे नाही टाकायचे, नाहीतर मग फुलत नाहीत ते. माझ्या अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता अशा प्रकारे आपण दुसरे पण गोळे उकडून घेऊया. आता हे गोळे उकडून झाल्यानंतर थोडं यातलं पाणी आटतं, त्यानंतर आपण त्यात परत थोडंसं ग्लासभर पाणी टाकायचं आणि नंतर मग पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये गोळे सोडायचे. आता बघू शकता इथं आपले सगळे गोळे चांगले उकडलेले आहेत, दुप्पट तिप्पट फुललेले आहेत चांगले. आता आपण हे काढून घेऊया. म्हणजे आपण अशा प्रकारे आपण सगळे गोळे काढून घेऊया. पाणी यातलं बरंच आटलेलं आहे. आता याच्यामध्ये आणखीन आपण एक ग्लास भर पाणी टाकू साधारण. हे बघा, पाहू शकता किती मस्त फुललेत आपले गोळे. आता याच्यामध्ये पुन्हा मी एक साधारण ग्लास भर पाणी टाकलंय. आता पाणी याला उकळी आली की मग आपण आणखीन दुसरे गोळे सोडूया. आता हे गोळे आपण कट करून घेऊया, त्यानंतर मग आपण तळूया. हे बघा किती हलके फुलके छान झालेले आहेत गोळे. हे बघा मस्त वाफवले गेलेले आहेत, मस्त फुगलेले आहेत ते. अगदी हलक्या हाताने कप कापले जात आहेत ते. सगळे गोळे असे कट करून घेऊया, त्यानंतर मग आपण तळूया. इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे कट केलेले तुकडे आहेत ते तळून घेऊया. तेल चांगलं तापलेलं आहे, अगदी हल्लक सोडायचे ते, सावकाश सोडायचे एकदम. मीडियम गॅसवर आपण बट्ट्या तळून घेऊया. खूप मोठा गॅस केला तर पटकन जळतात, वर जळतात आणि आतमध्ये तशाच राहतात, म्हणून अगदी मीडियम गॅसवरच आपण तळून घेऊया सगळ्या. आता अशा प्रकारे आपण सगळ्या बट्ट्या तळून घेऊया. अगदी सावकाश तळायचे,
आता इथे व्यवस्थित बट्ट्या तळल्या गेल्या आहेत। आता आपण काढून घेऊया। मस्त अशा कुसकुशीत झालेल्या आहेत बट्ट्या, लगेचच दिसतात बघा कुसकुशीत झालेल्या। आता थोडं तेल निथळलं की मग आपण ताटामध्ये काढून घेऊ बट्ट्या। बघू शकता किती छान झालेले आहेत आपल्या बट्ट्या, खुसखुशीत झालेले आहेत। तुम्हाला एक बट्टे मी तोडून दाखवते, हे बघा अगदी सहज असं कुसकरलं जाते, इतके छान झालेले आहेत आपल्या बट्ट्या। सोबतच लिंबू, कांदा, मिरचीचा ठेसा आणि फोडणीचं वरण आणि वरून तुपाची धार अगदी छान लागतात। तुम्ही नक्की करून बघा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्सही करा। नमस्कार, आता भेटू पुढच्या रेसिपीमध्ये।